हॅबर्स प्रोसेस बघा, एक्झाम्पल बघा हायड्रोजनस कॅटालिसिसचं. ही प्रोसेस काय असते, यामध्ये काय होत असते, इट इज द प्रोसेस इन विच अमोनिया इज प्रोड्युस्ड बाय द केमिकल कॉम्बिनेशन ऑफ नायट्रोजन अँड हायड्रोजन गॅस इन द प्रेझेन्स ऑफ फायनली डिवायडेड आयर्न कॅटालिस्ट. म्हणजे यात काय वापरलं जातं, नायट्रोजन आणि हायड्रोजन गॅस वापरला जातो रिॲक्टंट म्हणून, आणि कॅटालिस्ट म्हणून काय वापरलं जातं, तर फायनली डिवायडेड आयर्न. मग काय तयार होतं यापासून, अमोनिया. बघा रिॲक्शन बघा, N2 घेतला आहे जो गॅसियस फेजमधला आहे, प्लस H2 घेतला आहे तोही गॅसियस फेजमधला आहे, पण तो तुम्ही कॅटलिस्ट घेतला आहे आयर्न, तो कसा आहे बघा, सॉलिड फेजमध्ये. मग तुम्हाला काय भेटले, अमोनिया. अमोनियाचे तुम्हाला दोन मॉलिक्यूल भेटलेत, ट्वाईस अमोनिया. जो कसा आहे, गॅसियस स्टेटमध्ये. द रिॲक्टंट आर इन अ गॅसियस स्टेट. रिॲक्टंट हा कसा आहे, गॅसियस स्टेटमध्ये, व्हाईल द कॅटलिस्ट इज इन द सॉलिड स्टेट. कॅटलिस्टची स्टेट काय आहे, तर सॉलिड आहे. दस दिस प्रोसेस इज अन एक्झाम्पल ऑफ हेट्रोजिनियस कॅटलिस्ट. काय आलं, हेट्रोजिनियस कॅटालिस्टमध्ये काय असतं, रिॲक्टंट आणि कॅटालिस्टची फेज वेगवेगळी असते. आता बघा दुसरं एक्झाम्पल, ऑक्सिडेशन ऑफ अमोनिया. अमोनिया घेतला आहे म्हणजे NH3, त्याचे चार मॉलिक्यूल घेतलं आहेत, त्यामध्ये काय केलं आहे, ऑक्सिजन ॲड केलं आहे. ऑक्सिजन ॲड करतो आहे म्हणजेच काय करतो आहे, ऑक्सिडेशन करतो आहे. आपण म्हणले बघा, अमोनिया ऑक्सिडायझेस इंटू नायट्रिक ऑक्साईड. म्हणजे बघा, NH3 इथं काय भेटलं आहे, NO भेटलं आहे. कॅटालिस्ट काय वापरलं आहे बघा, प्लॅटिनम, प्लॅटिनम मेटल वापरलं आहे. बघा, म्हणजे प्लॅटिनम मेटल गॉजच्या सरफेसवर ही काय झाल्या, रिॲक्शन झाल्या. म्हणजे अमोनियाचं ऑक्सिडेशन केलं आहे ऑक्सिजन यूज करून, कशामध्ये, तर नायट्रिक ऑक्साईडमध्ये. इन दिस प्रोसेस गॅस फेज रिॲक्टंट रिॲक्ट इन द प्रेझेन्स ऑफ सॉलिड स्टेट कॅटलिस्ट. म्हणजे रिॲक्टंटची फेज काय आहे, गॅसियस. कॅटलिस्टची काय आहे, सॉलिड. म्हणजे सॉलिड सरफेसवर हा काय झाला आहे, गॅसियस रिॲक्टंट काय झाला आहे, रिॲक्ट झाला आहे. आता तिसरे एक्झाम्पल बघा, सल्फर डायऑक्साईड घेतलं आहे, त्याचे दोन मॉलिक्यूल घेतलं आहे, त्याचं पण ऑक्सिडेशन केलं आहे O2 वापरून, आणि कॅटलिस्ट काय घेतलं आहे, प्लॅटिनम घेतलं आहे. मग काय भेटलं आहे, सल्फर डायऑक्साईडचं ऑक्सिडेशन केल्यानंतर सल्फर ट्रायऑक्साईड, दोन मॉलिक्यूल SO2 होतं. मग इथं भेटताना पण आपल्याला काय भेटलं, दोन मॉलिक्यूल ऑफ SO3 भेटलं. इन दिस प्रोसेस रिॲक्टंट आर इन गॅसियस स्टेट. यात काय बघा, रिॲक्टंट हा गॅसियस स्टेटमध्ये, आणि प्लॅटिनम म्हणजे कॅटलिस्ट कसा आहे, प्लॅटिनम इथं सॉलिड स्टेटमध्ये दाखवायला पाहिजे, पण त्यांनी दाखवला इथं गॅसेसमध्ये. इथं ॲक्च्युली हा प्लॅटिनम सॉलिड स्टेटमध्ये. आता मेकॅनिझम बघा, मेकॅनिझममध्ये काय होतं बघा, रिॲक्टंट मॉलिक्युल डिफ्यूज टुवर्ड्स द सर्फेस ऑफ द कॅटलिस्ट. म्हणजे कॅटलिस्टच्या सर्फेसवर काय होतं, रिॲक्टंट मॉलिक्युल डिफ्यूज होतात, म्हणजे त्यांचं काय होतं, ते वेगवेगळे होतात रिॲक्टंट मॉलिक्युल. मग रिॲक्टंट मॉलिक्युल देन गेट ॲडसॉर्ब ओवर द सर्फेस ऑफ द कॅटलिस्ट. म्हणजे त्या कॅटलिस्टच्या सर्फेसवरच काय होतात, हे मॉलिक्युल ॲडसॉर्ब होतात. ॲडसॉर्ब झाल्यानंतर काय होतं, मॉलिक्युल्स ऑफ द कॅटालिस्ट रिॲक्ट विथ द रिॲक्टंट मॉलिक्युल. कॅटालिस्टचे जे मॉलिक्युल्स असतात, ते त्या रिॲक्टंट मॉलिक्युलबरोबर काय लागतात, त्यांचे रिॲक्शन चालू होते. मग काय होते, ज्यावेळी ही रिॲक्शन चालू होते, त्यावेळी काय होतं, रिॲक्टंट मॉलिक्युलमध्ये जे बॉन्ड असतात, त्या ते काय व्हायला लागतात, ब्रेक व्हायला लागतात. म्हणजे वीक होतात, पहिला वीक झाल्यानंतर ते काय होतात, इझिली ब्रेक होतात. दिस प्रोसेस लीड टू द फॉर्मेशन ऑफ अन ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स. ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्सला आपण काय म्हणत होतो, ज्यावेळी बॉन्ड तयारही होतो आणि बॉन्ड वीकही होतो, ती स्टेट कशी असते, ॲक्टिवेटेड स्टेट असते. मग ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स देन डिकम्पोजेस. मग या ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स काय होतं, नंतर विघटन होतं, कशामध्ये बघा, प्रोडक्टमध्ये कन्वर्जन होतं त्याचं. हे डिकम्पोजेस अँड फॉर्म्स द प्रोडक्ट मॉलिक्युल. मग डिकम्पोजिशन ऑफ द ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स रिजनरेट द कॅटलिस्ट. ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्सचं डिकम्पोजिशन झाल्यानंतर तुम्हाला प्रोडक्ट एक भेटतो आणि तुमचा कॅटालिस्ट रिजनरेट होतो. आता एक्झाम्पल बघा, यांनी काय सांगितलं आहे, हायड्रोजनेशन ऑफ द इथिलिन, CH2 डबल बॉन्ड CH2, याचं नाव काय आहे, इथिलिन, ह्याला इथिनसुद्धा म्हणतात. मग ह्यांचं काय केलं आहे, हायड्रोजिनेशन केलं आहे. हायड्रोजिनेशन म्हणजे काय, तर यामध्ये काय करायचं, हायड्रोजन मॉलिक्यूल ॲड करायचे. मग कॅटालिस्ट काय वापरलं आहे बघा, इन द प्रेझेन्स ऑफ फायनली डिवायडेड निकेल, प्लॅटिनम ऑर पॅलेडियम कॅटालिस्ट. हे तिन्ही पण काय आहेत, मेटल आहेत. बघा इथं स्टेप सांगितल्यात, पहिला काय होतं बघा, डिफ्युजन ऑफ H2 गॅस टुवर्ड्स द मेटल निकेल कॅटालिस्ट. आता बघा, निकेल कॅटालिस्ट जो आहे, निकेल मेटल कॅटलायझेस सर्फेस म्हणले, त्यावर काय होते, हे हायड्रोजन गॅस काय होतात, डिफ्यूज होतात, म्हणजे सेपरेट व्हायला चालू होतात. मग बघा, मग काय होतं, ॲडसॉप्शन ऑफ द H2 इन द फॉर्म ऑफ हायड्रोजन ॲटम ओवर द सर्फेस ऑफ द निकेल. मग याच निकेलवर हा काय होतो, हायड्रोजन H2 म्हणून काय होतो, ॲडसॉर्ब होतो. मग ॲडसॉर्ब होताना काय होतं,
डिफ्यूजन ऑफ इथिलीन टुवर्ड्स द निकेल सरफेस, म्हणजे इथिलीनचा बॉन्ड काय व्हायला चालू होतो, वीक व्हायला चालू होतो. बघा कार्बन टू हायड्रोजन इथं डॉटेड बॉन्ड दाखवलात, बघा हे काय होतात, वीक व्हायला चालू होतं. नंतर काय होतं, ट्रान्सफर ऑफ हायड्रोजन ॲटम टू C2H4, हायड्रोजिनेशन. हायड्रोजिनेशन म्हणजे काय, तुम्ही हे काय केलं, हायड्रोजन अटॅच टू द मेटल कॅटालिस्ट सरफेस, हे हायड्रोजन काय होतात, ॲड व्हायला चालू होतात. मग हायड्रोजन ॲड झाल्यानंतर काय होतं, बघा डिसॉर्प्शन ऑफ द प्रोडक्ट इथेन मॉलिक्युल फॉर्म द सरफेस ऑफ द निकेल. मग हा जो इथेन मॉलिक्युल आहे तो काय होतो, त्यातनं काय होतो, वेगळा होतो, वेगळा झाल्यानंतर काय होतं, बघा काय भेटतं तुम्हाला, हायड्रोजिनेशन ऑफ द इथिलिन. म्हणजेच काय होतं, पहिला हा काय बॉन्ड होता, बघा इथिन होता, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, नंतर इथं काय झालं, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, म्हणजे तिथं काय झालं, दोन हायड्रोजन प्रत्येक कार्बनला ॲड झाल्यात. हे बघा इथं चार हायड्रोजन होते, प्रत्येक कार्बनला दोन दोन हायड्रोजन, इथं किती आहेत बघा, प्रत्येक कार्बनकडे तीन हायड्रोजन आहेत, म्हणजेच काय झाले, इथिलिनचं हायड्रोजिनेशन झाले. आता कॅरेक्टरिस्टिक्स बघा हेट्रोजिनियसचे, कॅटलिस्ट डझंट डिझॉल्व इन द रिॲक्शन मिक्सचर. रिॲक्शन मिक्सचरमध्ये हा कॅटलिस्ट काय होत नाही आहे, विरघळत नाही आहे, कारण ह्या कॅटलिस्ट हा कोण आहे, मेटल आहे, त्याच्या सर्फेसवरच ही रिॲक्शन होते. बोथ द कॅटलिस्ट अँड द रिॲक्टंट फॉर्म डिफरंट फेज, म्हणजे वेग कॅटलिस्टची फेज काय असते, वेगवेगळी असते. कॅटलिस्टची सॉलिड असेल तर रिॲक्टंटची गॅसियस असते, मे बी लिक्विड असते. द रेट ऑफ कॅटलाइज्ड रिॲक्शन डिपेंड ऑन द सर्फेस ऑफ द एरिया ऑफ कॅटलिस्ट. कॅटलाइज्ड रिॲक्शनचा रेट कशावर डिपेंड असतो, त्या कॅटलिस्टच्या सर्फेस एरियावर डिपेंड असतो. हेट्रोजिनियस कॅटालिसिस इज अन एक्झाम्पल ऑफ, हेट्रोजिनियस कॅटालिसिस इज अन एक्झाम्पल ऑफ सर्फेस कॅटालिस. हे कशाचं एक्झाम्पल आहे, सर्फेस कॅटालिसिसचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, आता आपण ह्याचा ॲडव्हान्टेज बघूया, ॲडव्हान्टेज ऑफ हेट्रोजिनियस कॅटालिसिस. बघा ॲडव्हान्टेज काय आहे, बघा कॅटालिस्ट कॅन बी इझिली सेपरेटेड फ्रॉम द प्रोडक्ट ॲट द एंड ऑफ द रिॲक्शन. म्हणजे ज्यावेळी रिॲक्शनचा एंड होत असतो त्यावेळी काय होतो, कॅटालिस्ट हा इझिली त्यापासून सेपरेट होतो. आणि डिसॲडव्हान्टेज काय आहे, बघा देर इज अ लोअर इफेक्टिव्ह कॉन्सन्ट्रेशन ऑफ द कॅटालिस्ट बिकॉज द रिॲक्शन टेक्स प्लेस ओनली ऑन एक्सपोज्ड ॲक्टिव्ह सर्फेस ऑफ द कॅटालिस्ट. म्हणजे त्या कॅटालिस्टच्या मेटलच्या सर्फेसवरच हे काय होतं, ही रिॲक्शन होते, त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन काय लागतं कॅटालिस्टचं, कमी लागतं. मग हेट्रोजिनियस कॅटालिसिस प्रोसेस आर युजली स्लोअर दॅन होमोजिनियस प्रोसेस. मग हेट्रोजिनियस कॅटालिसिस प्रोसेस जी असते ती होमोजिनियस कॅटालिटिक कॅटालिसिस प्रोसेसपेक्षा कशी असते, स्लोअर असते, म्हणजे हळू होत असते. आता याचं अजून एक एक्झाम्पल इथं दिलं आहे, बघा हेट्रोजिनियस कॅटालिस्ट आर स्पेसिफिक. त्यांनी काय सांगितलं आहे, फॉर्मिक ॲसिड HCOOH हे काय आहे, फॉर्मिक ॲसिड, त्याचं डिकम्पोजिशन केले, त्याचं विघटन कशात केले, कार्बन मोनॉक्साईड म्हणजे CO प्लस वॉटर. कॅटलिस्ट काय वापरला आहे, Al2O3. इन दिस प्रोसेस द ॲसिड इज मेड टू पास थ्रू अ हीटेड ग्लास ट्यूब. म्हणजे या ट्यूबमधनं हा काय केला आहे, कॅटलिस्ट तुमचा, या कॅटलिस्टमधनं हा तुमचं हे ॲसिड फॉर्मिक ॲसिड पास केले. मग पास केल्यानंतर काय झालं, द रिॲक्शन मे बी ऑफ टू टाईप, डिहायड्रेशन अँड डिहायड्रोजिनेशन. डिहायड्रेशन म्हणजे काय, हायड्रेशन म्हणजे वॉटर, आणि डिहायड्रेशन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ वॉटर. पहिल्या कॅटालिस्टमध्ये काय मिळाले तुम्हाला, H2O, म्हणजे फॉर्मिक ॲसिडमधनं काय निघाला, पाणी निघून गेलं, H2O. आणि डिहायड्रेशन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ सॉरी डिहायड्रोजिनेशन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. दुसरी रिॲक्शन बघा फॉर्मिक ॲसिडची, त्यात कॅटालिस्ट काय वापरला आहे, झिंक ऑक्साईड. मग त्यामध्ये काय झाले, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, म्हणजेच काय झाले, डिहायड्रोजिनेशन झाले. दिस रिॲक्शन आर व्हेरी मच डिपेंडंट अपॉन द टाईप ऑफ कॅटालिस्ट यूज. म्हणजे समजा हे दोन्हीही रिॲक्टंट सेम आहेत पण कॅटालिस्ट वेगळे आहेत. Al2O3 वापरल्यावर काय होतं, वॉटर रिमूव्ह होतो. झिंक ऑक्साईड वापरल्यानंतर काय होतं, H2 रिमूव्ह होतो. इफ द ग्लास ट्यूब इज क्लोज्ड बाय युझिंग Al2O3 डिकम्पोजिशन लीड्स टू द रिॲक्शन फर्स्ट. म्हणजे त्यांनी हेच सांगितलं की हा प्रत्येक कॅटलिस्ट वापरल्यावर तुम्हाला वेगवेगळे प्रोडक्ट भेटतात. मग ह्या डिस्कशनवरून आपल्याला काय कळतं आहे, हेट्रोजिनियस कॅटलिस्ट हे कसे आहेत, हायली स्पेसिफिक आहेत. आता बघा इथं अजून एक एक्झाम्पल घेतलेलं ब्रोमिनचं, इथिन प्लस ब्रोमिन ॲड केलेलं, आपल्याला काय भेटलं, डायब्रोमो इथिन भेटलं. म्हणजे ब्रोमिनचे दोन मॉलिक्युल घेतलेले, मग ते दोन्ही मॉलिक्युल कशाला अटॅच झालेत, बघा कार्बनला अटॅच झालेत.
मग ही रिएक्शन कुठे केली आणि ग्लास व्हेसलमध्ये केला, किती टेम्परेचरला 475 केल्विनला ही रिॲक्शन केली आहे. इट वॉज कन्सिडर्ड दॅट द रिॲक्शन इज अन ऑर्डिनरी रिॲक्शन. ही कसली रिॲक्शन आहे? साधी रिॲक्शन आहे. लॅटर इट वॉज ऑब्झर्व दॅट द रेट ऑफ रिॲक्शन इज फास्टर इन अ क्लोज्ड ग्लास वेसल. त्यांना नंतर त्यांनी काय ऑब्झर्व केलं, क्लोज्ड ग्लास वेसलमध्ये ही रिॲक्शन फास्ट होते. या रिॲक्शनचा रेट काय असतो? फास्ट असतो. वेअर ॲज द रेट वॉज स्लो. रेट स्लो कधी असतो? ज्यावेळी ग्लास वेसल इज कोटेड विथ द पॅराफिन वॅक्स फ्रॉम इनसाईड. रेट स्लो कसा करायचा? ग्लास वेसलच्या आत काय करायचं? पॅराफिन म्हणजे मेणाचं कोटिंग करायचं. त्यावेळी त्याचा काय असणार? रेट स्लो असणार. दिस सजेस्ट दॅट द रिॲक्शन डज नॉट टेक्स प्लेस इन द गॅस फेज. म्हणजेच ते काय सांगतं? ही रिॲक्शन गॅस फेजमध्ये होत नाही. रॅदर इट ऑकर्स ऑन द सर्फेस ऑफ द ग्लास वेसल. ही रिॲक्शन कशावर होते? ग्लास वेसलच्या सर्फेसवर. दस द ग्लास ॲक्ट ॲज अ हेट्रोजिनियस कॅटालिस्ट. म्हणजे ग्लास म्हणून हे तर ग्लासचा यूज कशासाठी केला आहे? तर हेट्रोजिनियस कॅटालिस्ट म्हणून. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एन्झाईम कॅटालिस्ट बघू.